ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. ॲमेझॉन प्राईमची वेब सिरीज पंचायत 2 काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली. या सिरीजच्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद आणि प्रेक्षक पसंती मिळाली होती. सिरीजचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांना खूप आवडतोय, इतकंच नाही तर धुमाकूळ घालतोय असं म्हणायला देखील काहीच हरकत नाही. पंचायत 2 मध्ये सचिवची भूमिका साकारणाऱ्या जितेंद्र कुमार या मुख्य अभिनेत्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. त्याने या सिरीजसाठी किती मानधन घेतलं याची देखील प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. जाणून घेऊयात. जीतू भैया या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, हे एकच नाव पुरेसं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेता जितेंद्र कुमार याच्याबद्दल. IIT खडगपूरमधून इंजिनियर झालेल्या जितेंद्र कुमारने अभिनयाच्या ध्यासानं कलाक्षेत्रात यायचं ठरवलं आणि मग तो इथेच रमला. कोटा फॅक्टरीमधून त्याने अभिनयाची सुरुवात केली. या सिरीजमध्ये त्याने जितू भैयाची भूमिका साकारली होती. शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटातील त्याची भूमिकाही गाजली. सध्या जितू भैयाची पंचायत 2 ही वेब सिरीज धुमाकूळ घालतीये. ॲमेझॉन प्राईमवर नुकतीच ही सिरीज रिलीज झाली आणि रिलीज होताच या सिरीजची चर्चा सुरू झाली. या सिरीजमध्ये जितेंद्र कुमारने फुलेरा पंचायत सचिव असलेल्या अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. जितेंद्रने हे कॅरेक्टर अफलातून रंगवलंय. त्याच्या अभिनयाचं कौतुक सर्व स्तरातून होतंय. या सिरीजसाठी जितेंद्रने किती मानधन घेतलं याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. रिपोर्ट्सनुसार पंचायत 2 च्या प्रत्येक एपिसोडसाठी त्याने 50,000 रुपये मानधन घेतलं. या सिरीजचे 8 एपिसोड आहेत. त्यानुसार या सिरीजमधून त्याने 1,40,000 ची कमाई केली आहे. रिपब्लिक वर्ल्डच्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये जितेंद्र कुमारची नेटवर्थ 7 कोटी रुपये होती. 2022 मध्येही त्याची नेटवर्थ 7 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. पंचायत ही हिंदी भाषेतील कॉमेडी ड्रामा वेब सिरीज आहे. व्हायरल फीवरची निर्मिती असलेल्या या सिरीजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, विश्वपती सरकार आणि चंदन रॉय यांच्या भूमिका आहेत. ही सिरीज एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनाची गोष्ट आहे, जो उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम गावात पंचायत सचिव म्हणून दाखल होतो. या मालिकेचे शूटिंग मध्य प्रदेशमध्ये झालं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.